तो केवळ 10 वर्षाचा असताना त्याला प्रेमाचा नव्याने शोध घेणं क्रमप्राप्त ठरलं। वडील नवल आणि आई सुनी यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि तो एकटा उरला। डोक्यावर केवळ छप्पर असून चालत नाही, मायेची सावली लागते माणसाला। आई बाप हयात असतानाही त्याच्या वाट्याला हा असा पोरकेपणा आलेला होता। सोबत एक धाकटा भाऊ होता, पण धाकटा, मग तो स्वतः स्वतःच्या वाटाड्या झाल्या। निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान यांना आईची जागा घेणारी मुक्ताई होती, याला मात्र आपल्या मनालाच मुक्ता बनवून साही अपराध जनाचा असं स्वतःला म्हणावं लागलं। आईने आपला स्वतंत्र संसार नव्याने मांडला। तिच्या आईच्या आईने या दोघा भावांना आपल्या पदराखाली घेतलं, दत्तक घेतले गेले त्याला। नियतीने त्यांच्या आयुष्याची तुटलेली दोरी एक गाठ मारून पुन्हा सांधण्याचा हा प्रयत्न होता। पैशांची कमतरता म्हणजे काय हे ठाऊक नसलेल्या घरात बालपण गेल्याने सुदैवाने या माणसाला जगण्यासाठी संघर्ष नाही करावा लागला, पण त्याच्या भावनिक आयुष्यात फक्त एकच स्त्री होती, ती म्हणजे त्याची आजी। तिच्या सावलीतून जरासे बाहेर निघून तो परदेशी गेला, स्वतःच्या पायावर उभं राहिला। देखणा राजबिंडा तरुण, सालस सभ्य आणि आपल्या आजोबांकडून नर्म विनोदी स्वभावाची देणगी लाभलेला, त्याच्या प्रेमात कुणी न पडेल तेच नवल। परदेशात शिकत असताना एक अमेरिकन तरुणी त्याच्या आयुष्यात आली। प्रेमाचे रंग दाही दिशांना पसरले। भारतीय प्रेम आणि पाश्चिमात्य प्रेम यात फरक असतो हे त्याच्या तोवर ध्याने आलं नव्हतं। पश्चिमेकडे व्यवहार सर्वाधिक वरची जागा पटकावून असतो त्यांच्या जगात, हा मात्र अस्सल भारतीय माणूस ज्याला आपलं मांडलं त्यासाठी आपलं सर्वस्व अगदी हक्कसोडपत्र करून देऊन मोकळा होणारा, त्याला परदेशी जाऊन 6-7 वर्ष झाली होती आणि याच दरम्यान त्याच्या मायेचा पदर इथं विरत चालला होता। आजी खूप आजारी पडू लागली, तिने सांगावा धाडला आणि त्याच दरम्यान भारतावर युद्धाच्या ढगांनी गर्दी केली। त्याने प्रियसीला लग्नाचे वचन दिले होतेच आणि ती सुद्धा तयार होती, पण परिस्थिती बदलली आणि तिचे व्यावहारिक संस्कार तिला बदलायला भाग पाडू लागले। भारतात कायमचे राहायला जायचे, शिवाय तिथे तर युद्धाची स्थिती आहे, जीवनाचा भरोसा नाही, सुखाची शाश्वती नाही। तिच्या पालकांनी तिला पायाजवळ पाहायला उद्युक्त केलं आणि तिने मग दूरवर पाहण्याचं बंद केलं। त्याची प्रेमकहाणी विवाहात परावर्तित होण्याआधी समाप्त झाली। तिच्यासाठी हा निर्णय अगदी नैसर्गिक होता, पण याने मात्र आपल्या काळजातील एक मोठा कप्पा कायमचा दुखावून घेतला होता। तो आला तसा इथलाच झाला। आजी, धाकटा भाऊ यांच्या सहवासात त्याने आपली एकाकीपण कमी केले, पण ही त्याची त्याने काढलेली समजूत होती। कौटुंबिक व्यवसायात त्याने स्वतःला इतके बुडवून घेतले की वैयक्तिक आयुष्याचा विचार करण्याची सवडच घावेना, स्वतःचं घर वसवण्याचा जणू तो विसरत चालला होता। उद्यमशील स्वभाव शांत बसू देईना, लक्ष्मी प्रसन्न होतीच, आता ती त्याच्याकडेच कायम वस्तीला आली होती। लाखो लोकांच्या संसाराशी आता तो नकळत बांधला गेला। मालक कामगारांचा पगार कमी करण्याच्या प्रयत्नात असतात, हा मात्र पगार किमान चांगला असलाच पाहिजे या भूमिकेत असताना प्रत्यक्ष आपल्याच व्यावसायिक सहकाऱ्यांशी वाद घालणारा निघाला आणि आपले म्हणणे पटवू शकणाराही निघाला। काळीच करपलेलं असलं की ते आपल्या मनाविरुद्धही कुठेतरी ओलावा शोधत असतं। त्याच्याही मनाच्या कोरड्या रानात काही श्रावणसरी बरसल्या, पण नशिबाचं ऊन नेमकं त्याच वेळी ऐन भरात होतं। संसार उभारायच्या अगदी जवळ असताना नियतीने त्याचा पाय अनेकदा मागे खेचला। त्याला प्रचंड मोठ्या संसाराला हातभार लावायचा होता बहुधा आणि वैयक्तिक एकल संसारासाठी त्याला वेळ द्यावा लागला असता, ते नियतीने टाळले। मोठ्या हितासाठी नशीब छोट्या छोट्या स्वप्नांचा असा बळी घेते, अगदी तसंच झालं। देश विदेशात त्याने व्यवसायाचं जाळं उभारलं, नव जंगल उगवू लागलं की हळूहळू रोपे मोठी होतात, त्यांची झाडं होतात, त्यांना बहर येतो, कळ्या उमलू लागतात आणि मग फुलपाखरे आली की जंगल संपूर्ण होतं, अनेकांचं आश्रयस्थान बनतं। हा आता स्वतःचा एक मोठा वृक्ष बनला होता, त्याला स्वतः आणखी उंच व्हावं लागलं, पण म्हणून सूर्य सर्वाधिक झेलला तो यानेच। त्याच्या छायेखाली मात्र गडद थंड सावली होती आणि या सावलीत जो आला तो कधीच माघारी फिरला नाही।
आज असे लाखो संसार त्याच्या आधारावर उभे आहेत. लाखो रुग्ण त्याच्या देणग्याच्या आधारे जगले. अर्थाअर्थी थेट संबंध नसतानाही त्याने अगणित माणसांना जगवले आणि त्यांच्यात आपले प्रेम शोधले, नवे प्राप्त केले. माणसासोबत त्याने प्राणी मात्रही मित्र मानले. आपल्या मनातील प्रेमाच्या, त्यागाच्या, समर्पणाच्या भावनेला त्याने एक अलौकिक आभाळ दिलं. त्यात त्याने जमिनीवर राहून मनानेच विहार केला. आपल्या शब्दातून एकाकीपणा सहसा जाणू दिला नाही. तो प्रत्येकाला आपला वाटला आणि तरीही त्याचं स्वतःचं रक्ताचं होण्याचं भाग्य कुणाला लाभलं नाही. हे प्राक्तन पण यामुळेच त्याचा अंश आता मागे उरला नाही. तो जणू कर्ण कलियुगातला. त्याने श्रीमंतीची कवच कुंडले कुणी न मागताही समाजाला दिली. एका हाताचं दान दुसऱ्या हातालाही समजू नये याची नेहमी काळजी घेतली. स्वतःच म्हणावं असं कुणीही मागे न ठेवता या जगाचा निरोप घेणारा मात्र साऱ्या देशाला स्वतःच करून गेला. हा त्याला नियतीने दिलेला न्याय म्हणावा लागेल. रतनजी टाटा नावाला साजेसं कर्तृत्व करून दाखवण्याचे भाग्य तुम्ही मिळवलेत. भारत मातेच्या कंठातील एक अनमोल रत्न निमाले.